हा पहिला अभिनय ते करणार आहे. चित्रपटाचं नाव आहे 1 2 3 तुम्हाला मुद्द्याचं बरं येतो. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्या. घ्या पुढची चिठ्ठी घ्या. गाणं आहे हा तेच करणार अभिनय तुम्ही. मी करते ना त्यांनाच. हिंदी गाणं आहे 1 2 3 तेव्हा मेवणा डफलीकडे बघत नव्हता. आता ह्यांनी उचलली डफली की त्यांनी वाजवली काय नातं आहे. पण गाणं म्हणा कुठलं होतं ते सगळ्यांनी म्हणा. बस पुरे पुरे घ्या. झी मराठी कडून ही भेटवत. तिसरी चिठ्ठी घ्या. आता म्हण ओळखायची आहे. बोलायचं नाही. अभिनंदन. केप्र कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्तरांकडून. फिरायला न्यायचं. मान्य आहे. मान्य. आणि मुलींना वेळ द्यायचा. याच्यावर तुमचं काय म्हणणं? मोठी मुलगी साधारण शाळेतनं दुपारी 4-5 वाजता येते. त्याच्यानंतर ट्युशनला, तिला सांगितलं होतं ट्युशन लावू नको तिला. ट्युशनला गेली तर संध्याकाळी डायरेक्ट 8-9 वाजता येते. बरोबर. मग 8 नंतर तुम्ही बाहेर असता का? साधारण 10:30-11 वाजता मी घरी जातो. काय करता आपण? खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि प्लॉटिंगचा विषय. त्यामुळे तुम्हाला सतत बाहेर राहावं लागतं. बाहेर असतो किंवा. आणि तिसरी चिडचिड कमी करायची. हे कसं काय जमेलो? माझ्यापेक्षा ती जास्त करतो. पण त्या म्हणतात तुम्ही जास्त करता म्हणून. त्यांची अपेक्षा आहे चिडचिड कमी करा. तर याच्यावर आपलं काय म्हणणं? प्रयत्न कर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने फक्त मुलींना मारण केली नाही पाहिजे, बाकी काही विषय नाही. मी एकटीच असते, त्रास दिला किंवा काही चुकलं तर मग मारायलाच पाहिजे ना. नाही नाही, मुलांना कधी मारू नये. मारण्याच्या मताच्या विरोधातला मी असल्यामुळे मुलांना हात लावू नये या मताचा. हट्टीपणा जास्त कर. हट्टी स्वभाव सारखं. काय हो म्हणजे हट्टीपणा कमी करा असं त्यांचं म्हणणं आहे. ही अपेक्षा आहे. काय होणार आहे का बदल? हो होईल ना. नाही मला नाही वाटत. तिसरी अपेक्षा. तिसरी बाकी काय ना. आज क्षमा मागायची तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार? बोला. क्षमा आई वडिलांची. काही चुकलं असेल तर माफ करा मला. दोघा भावांची, दिरांची, जावेची, सासऱ्यांची. काही चूक झाली असेल तर. आणि आभार पण त्यांचेच. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.